नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात आपण अनेकदा फेमिनिस्ट फेमिनिझम हे शब्द ऐकलेले असतीलच. आजच्या काळात क्वचितच असे लोक असतील ज्यांनी फेमिनिस्ट फेमिनिझम हे शब्द ऐकलेले नाही. फेमिनिस्ट म्हणजे एक अशी व्यक्ती जी पुरुषी मानसिकतेला चॅलेंज करते. अशा फेमिनिस्ट लोकांसाठी, अशा फेमिनिस्ट प्रेक्षकांसाठी एक अशी शॉर्ट फिल्म आहे जिचा रिव्ह्यू मी आज घेऊन आलेली आहे. ती शॉर्ट फिल्म म्हणजे ज्यूस. ज्यूस या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन नीरज गायवान यांनी केलेले आहे. शेफ अली शाह यांनी या शॉर्ट फिल्ममध्ये मेन कॅरेक्टरची भूमिका केलेली आहे. या शॉर्ट फिल्मची सुरुवात एका अशा सीनने होते जो सीन आपण भरपूर वेळा मिडल क्लास फॅमिलीमध्ये बघितला असेल. तो सीन असा की एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये सर्व पुरुष मित्रमंडळांची पार्टी सुरू असते. ज्यांच्या घरी ही पार्टी सुरू असते त्याची बायको म्हणजेच मंजू ती खरकटा टेबल साफ करत असते. किचनमध्ये या सर्व पुरुषांच्या बायका स्वयंपाक करत असतात. या सर्व पुरुष मंडळींची स्त्रिया किती कमी इनकॉम्पिटंट आहे यावर चर्चा सुरू असते. तर दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघरात सर्व स्त्रियांची करिअर व मूल यांच्यामध्ये काय निवडावं यावर चर्चा सुरू असते. या शॉर्ट फिल्ममध्ये मंजू हे कॅरेक्टर आपल्या तोंडापेक्षा आपल्या नजरेद्वारे खूप काही बोलून जातो. मंजूला शारीरिकरित्या त्रास होत असतो तो म्हणजे किचनमधल्या गरमीमुळे. तर तिला मानसिक त्रास होत असतो तो म्हणजे तिच्या नवऱ्यामध्ये असलेल्या पुरुषी मानसिकतेचा. त्यांची पार्टी सुरू असतानाच तिचा या त्रासामुळे विस्फोट होतो. तो विस्फोट कशा पद्धतीने होतं हे आपण शॉर्ट फिल्ममध्येच बघावे. जसं की मी सांगितलं, या शॉर्ट फिल्ममध्ये संवादापेक्षा शेफ अली शाहीने आपल्या नजरेद्वारे आपल्या भावना पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये पुरुषी अहंकार, पुरुषी मानसिकता कशा प्रकारे रूढ आहे हे दाखवले गेलेले आहे. या शॉर्ट फिल्मच्या प्रत्येक सीनद्वारे, प्रत्येक संवादाद्वारे पुरुषी मानसिकतेचे वर्चस्व कशा प्रकारे स्त्रियांना अफेक्ट करते, कशा प्रकारे यामुळे स्त्रिया इरिटेट होतात हे दाखवले गेलेले आहे. IMDB यांनी 10/8.5 रेटिंग या शॉर्ट फिल्मला दिलेले आहे. या शॉर्ट फिल्मला 6 मिलियन व्ह्यूज आहे. तर अशा प्रत्येक फेमिनिस्ट व्यक्तीने, प्रत्येक फेमिनिस्ट प्रेक्षकांनी बघावी अशी ही ज्यूस शॉर्ट फिल्म आहे. धन्यवाद.